नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे दत्ता दळवी यांना भांडू पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। भांडू पोलीस ठाण्याबाहेर सध्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमलेत आणि थोड्याच वेळात आता संजय राऊत सुद्धा भांडू पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत। आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, हे प्रकरण नेमकं काय आहे? दत्ता दळवी यांना अटक केलेली आहे आणि तुमच्या पाठीमागे सुद्धा ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले दिसतायत। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी आता शिवसैनिक एकत्र झालेले आहेत। मी सध्या भांडू पोलीस ठाण्याच्या बाहेर आहे आणि सगळी दृश्य आपण पाहतोय। पोलिसांचा मोठा पाऊसपाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे, कारण शिवसैनिक जे आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत। घोषणाबाजीला त्यांनी सुरुवात केलेली आहे। भांडू पोलीस ठाण्यामध्ये शिवसेनेचे उभाटा गटाचे जे माजी महापौर आहे दत्ता दळवी त्यांना अटक करून या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय या ठिकाणी शिवसैनिक एकत्र आलेले आहेत। या शिवसैनिकांकडे जाणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। रस्त्यावरची लढाई तुम्ही लढतात म्हणताय, दत्ता दळवींना अटक झाली आहे, पुढची भूमिका काय असेल? या महाराष्ट्रामध्ये निष्ठावंत शिवसैनिक खूप कार्यकर्ते खूप पदाधिकारी खूप मतदार आहेत। किती लोकांवरती तुम्ही गुन्हे दाखल करणार? दत्ता दळवींवर आरोप आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांना आक्षेपार्ह भाषेचा वापर करून शिविगाळ केली, संसदीय पद आहे अशा व्यक्तीवरती सार्वजनिक सभेमध्ये हे भाषण ऐका तुम्ही, दत्ता दळवी साहेबांनी काय भाषण केलेले? लोकसभेचे निवडणूक आले, आमच्या या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार जाहीर झालेले आहेत माजी खासदार संजय दिना पाटील आणि विनायक राऊत साहेब यांच्यावरती तर कोकणवासियांचा मेळावा होता आणि कोकणवासियांच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या पद्धतीने ते भाषण करत होतं। पण हे मिंदे सरकार त्यांना उलटा सुलटा घेऊन त्यांना कुठेतरी अडकवायचा प्रयत्न करतात म्हणून चार चार पाच पाच खोटे गुन्हे कुठे कलम दाखल केलेली आहेत। तुम्ही अशाच पद्धतीने या ठिकाणी आता आंदोलन करणार? अशाच पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहे। आपण पाहत आहे जे आता लोकांना कमी वेळामध्ये लोकांना माहिती आहे, जसं जसं लोकांना माहित पडतं तसं जसं पोलीस स्टेशनला पोहोचत आहेत। आपण पाहतोय की या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीमध्ये आपण पाहतोय, उभाटा गट आपल्याला दिसतोय स्पष्टपणे, संजय राऊत आणि सुनील राऊत पण या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि यानंतर नेमकी भूमिका काय मांडणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। पण आपण पाहतोय की आता ज्या पद्धतीनं दत्ता दळवी जे उभाटा पक्षाचे माजी महापौर राहिलेले आहेत मुंबईचे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। यानंतर उभाटा पक्ष आक्रमक झालेला आहे, रस्त्यावर उतरलेला आहे आणि भांडू पोलीस ठाण्याबाहेर त्यांनी आता गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे। निकिता, अगदीच तुम्ही राहाच गिरीश सोबत, तर आपण पाहतोय भांडू पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या संख्येने आता शिवसैनिक जमलेले आहेत, या सगळ्यावर आपलं लक्ष